मागील तासिकेमध्ये आपण वचन आणि वचनाचे प्रकार आणि काही उदाहरणे याविषयी माहिती पाहिलेली आहे आता या तासिकेमध्ये आपण आणखी डिटेल माहिती किंवा वचन नेमकं कसं बदलतं किंवा काही शब्दामध्ये त्यामध्ये महत्त्वाचे कोणते घटक आहेत ते आपण पाहणार आहोत महत्त्वाचे वाक्य कोणते आहे ते आपल्याला पाहायचं आहे बघा महत्त्वाचं बघा काय आहे तर काही नामांचे अनेक वचन करताना त्यांच्यामध्ये बदल होत नाही अशा नामांना उभयान नामे असे म्हणतात बघा आता आपण बघितलं की एक वचन वचन आपण शब्द बघितले झाडं असेल तर झाडे होतं परंतु काही शब्द असे असतात की त्यांच्यामध्ये अनेक वचन करताना कोणताही बदल होत नाही आहे तसंच तो शब्द अनेक वचनामध्ये पण राहतो एक वचनामध्ये पण राहतो अशा नामांना आपण उभयान नामे असे म्हणतो आता त्यामध्ये कोणकोणते आहेत बघा उदाहरणार्थ शाळा आता शाळा हा शब्द जर आपण घेतला तर शाळेचा वचन जर आपल्याला बदलायचं म्हटलं तर त्यामध्ये कोणताही बदल होत नाही शाळा एक वचन शब्द आहे अनेक वचन पण त्याचं काय होणार आहे शाळाच म्हणजे त्या वाक्यावरून आपल्याला समजू शकतं की हा शब्द नेमका अनेक वचन आहे का एक वचन आहे परंतु शब्दावरून किंवा त्या नामावरून त्यामध्ये कोणताही बदल होत नाही एक वचन आणि अनेक वचन त्यांचं समान असतं अशा नामांना आपण उभयानवयी ना उभयानवयी नामे असे म्हणतो त्याचं पहिला आहे शाळा दुसरा आहे पेरू एक वचन असेल तरी पेरू अनेक वचन असेल तरीही पेरूच आपण त्या ठिकाणी म्हणतो पुढचं आहे बघा लेखिका एक वचन असेल तरी लेखिका अनेक वचन असेल तरीही आपण लेखिका म्हणतो शिक्षिका एक वचन अनेकवचन वचन असेल किंवा शिक्षक एक वचन असेल अनेक वचन असेल दोन्हीही ठिकाणी ते समान राहतं अशा नामांना आपण उभयान्वयीनामे असे म्हणतो आणखी भरपूर उदाहरणं आहेत आपण ते नंतर पाहणार आहोत पुढचा आहे बघा आणखी एक महत्वाचं आपण लक्षात ठेवायचं आहे ज्या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येते बघा हे खूप महत्वाचं आहे बघा काही नाम असे असतात त्यांचं अनेक वचन आहे किंवा एक वचन आहे हे आपल्याला त्या नामावरून ठरवता येत नाही तर त्या वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला तो शब्द अनेक वचने आहे की एक वचने आहे हेच ठरवता येतं आता उदाहरण आपण एक बघूया जसे बघा पहिलं उदाहरण संगीत महोत्सवात गायिका फार छान गायली आता या ठिकाणी एक वाक्य दिले आणि त्यामध्ये नाम आहे समजा गायिका मग गायिका शब्द एक वचने आहे की अनेक वचने आहे हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर त्या वाक्याचा आपल्याला क्रियापद शोधावं लागतं आणि त्या क्रियापदावरून आपल्याला तो शब्द एक वचने आहे की अनेक वचने आहे हे ठरवता येतं बघा आता ह्या वाक्यामध्ये क्रियापद आहे गायली मग आता गायिका हा शब्द आहे आणि गायली असं जर क्रियापद असेल तर आपल्याला त्यावरून सहज समजते की गायिका हा या ठिकाणी एकवचनी शब्द आहे तसं त्याचं दुसरं अनेक वचन कसं होईल बघा आता खाली दुसरं उदाहरण आहे संगीत महोत्सवात गायिका फार छान गायल्या आता मग हे दोन वाक्य दिलेत त्यामध्ये क्रियापद पहिलं आहे गायली दुसरं आहे गायल्या मग आता ह्याच्यावरून आपल्याला समजतंय गायिका हा शब्द पहिल्या वाक्यामध्ये एकवचनी आहे आणि दुसऱ्या वाक्यामध्ये गायिका हा शब्द अनेक वचनी आहे कारण त्याचं क्रियापद आलं गायल्या गायल्यामध्ये त्या ठिकाणी एकापेक्षा जास्त गायिका असणार आहेत आणि पहिल्या वाक्यामध्ये गायली आहे म्हणून त्या ठिकाणी फक्त एकच गायिका असणार आहे यावरून आपल्याला ते वाक्य समजतं किंवा त्या नामाचं वचन समजतं हे सगळ्यात महत्त्वाचं ठेवायचं आहे थे, लक्षात ठेवायचं आहे थे। पुढचं आहे दुसरा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे बघा ज्या नामाचे अनेक वचन होताना त्यात काहीच बदल होत नाही त्या नामाचे वचन वाक्याच्या क्रियापदावरून ठरवता येतं बघा आपण बघितलं तसंच बघा आता येतं उदाहरण दिले पोपट पेरू खातो आणि दुसरं उदाहरण आहे बघा पोपटाने पेरू खाल्ले आता या ठिकाणी पेरू हे नाम आलेलं आहे दोन्ही वाक्यामध्ये पेरू हा शब्द आपल्याला समान दिसत आहे परंतु त्याचं वचन वेगळे हे कशावरून आपल्याला समजलं तर वाक्याच्या क्रियापदावरून पहिल्या वाक्यामध्ये क्रियापद आहे खातो दुसऱ्या वाक्यामध्ये क्रियापद आहे खाल्ले यावरून आपल्याला समजतं पोपट पेरू खातो मग पेरू एकच आहे म्हणजे पोपट पेरू खातो म्हणजे पेरू एक आहे पेरूचं एक वचन आहे दुसऱ्या वाक्यामध्ये पोपटाने पेरू खाल्ले खाल्ले म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे एकापेक्षा जास्त पेरू असणार आहेत म्हणून पेरू या ठिकाणी अनेक वचन आहे किंवा अनेक वचनी शब्द आहे त्याचबरोबर आणखी एक दुसरं आहे महत्वाचं आपल्या लक्षात ठेवायचं आहे आदरणीय व्यक्तींसाठी नेहमी अनेक वचन वापरतात आता आदरणीय व्यक्ती म्हणजे कोणत्या किंवा त्या त्यांना आपण आदर आदरार्थी बहुवचन किंवा आदरार्थी अनेक वचन मानतात म्हणजे जे लोक खूप मोठे होऊन गेलेले आहेत किंवा मोठी माणसं आहेत त्यांना आपण नेहमी अनेक वचन त्या ठिकाणी वापरतो उदाहरण बघा संत ज्ञानेश्वरांना असं आपण म्हणतो त्या ठिकाणी अनेक वचन आपण वापरतो शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी आपण अनेक वचन वापरतो गांधीजींकडे पुढा हे वडिलांसाठी असे शब्द जे असतात त्या ठिकाणी आपण नेहमी अनेक वचन वापरतो कोणासाठी आदरणीय व्यक्तींसाठी पुढं आहे आता याच्यावर आपण थोडीशी उदाहरणं बघूया कसे आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न येतात परीक्षेमध्ये बघा पहिला प्रश्न आहे पुढील शब्दाचे अनेक वचन कोणते येईल त्याचे पर्यायी ये उत्तर शोधा आता शब्द कोणता दिलाय त्यांनी बघा भोवरा असा शब्द दिला आणि खाली चार पर्याय दिलेत पहिला आहे भोवरा भोवऱ्या भोवरे भोवरी आता आपल्याला काय प्रश्न विचारला अगोदर प्रश्न व्यवस्थितपणे वाचून समजला पाहिजे आपण वाचून घेतला पाहिजे आणि त्याचा अर्थ समजला पाहिजे तरच आपल्याला त्या ठिकाणी उत्तर लिहिता येणार आहे प्रश्न काय विचारला बघा अनेक वचन कोणतं येईल असं विचारले मग शब्द दिलाय बोहरा मग त्याचा अनेक वचन काय येईल सांगा तुम्ही आता तुम्हाला हे शिकवले आपण सगळ्यांना माहिती आहे त्याचं अनेक वचन काय येईल बरोबर अगदी बरोबर काय बोहराचा अनेक वचन भोवरे दुसरा प्रश्न बघा खालीलपैकी निश्चितपणे अनेक एकवचने असलेला पर्याय कोणता बघा निश्चितपणे एकवचने असलेला पर्याय कोणता कधी कधी असं विचारतात निश्चितपणे अनेक वचने असलेला पर्याय कोणता त्यामुळे आपल्याला अगोदर प्रश्न व्यवस्थितपणे आपण समजून घेतला पाहिजे व्यवस्थितपणे वाचला पाहिजे आता बघा शब्द दिलेत खाली पर्याय दिलेत पहिला आहे नाके दुसरा पर्याय आहे डोके तिसरा आहे बाके चौथा पर्याय आहे नखे आता काय विचारले आपल्याला आप निश्चितपणे एकवचनी शब्द कोणता आता बघा नाके काय होईल तर नाके अनेक वचन असेल का एक वचन आपल्याला हे समजलं पाहिजे बघा नाके अनेक वचन एक असेल तर आपण नाक म्हणतो डोके एक असेल तर आपण काय म्हणतो डोके जास्त असतील तर काय म्हणतो डोकी बरोबर बाके बाकी एक असेल तर बाक म्हणतो जास्त असेल तर बाके म्हणतो चौथा आहे नखे एक वचन असेल तर नख म्हणतो जास्त असेल तर नखे म्हणतो मग आपल्याला काय विचारलं एक वचन इपारे कोणता आहे तर या ठिकाणी डोके हे उत्तर असणार आहे कारण जास्त म्हणजे अनेक वचन असेल डोकेचं तर काय होणार आहे डोकी होणार आहे म्हणून ह्याचं हे उत्तर बरोबर आहे डोके एकवचनी पर्याय आणखी एक पुढचा प्रश्न बघा डोळे या अनेक वचनी शब्दाचा एकवचनी शब्द कोणता एकदम सोपे आता अनेक वचनी दिला आहे शब्द आपल्याला त्यावरून आपल्याला एक वचनी पर्याय ओळखायचा आहे किंवा एक वचनी शब्द कोणता बघा डोळे या शब्दाचा वचन बदलायचं आपलं एक वचन कोणतं मग काय होईल डोळे डोळी डोळा डोळ्या काय होईल अगदी बरोबर काय डोळे डोळा दौल, डोळा हा आपला डोळे या शब्दाचा एक वचनी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे